रचना उद्योग समूह या स्टॉलवर उभा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन राहील आणि स्वतः शेतकरी म्हणून तुम्ही काय मेहनत घेतलेली आहे, तर या अवजाराविषयी पूर्ण सविस्तर माहिती सांगा. सौ मोनिका किरण पाठोळे, मी राहणार इंदापूर. मी एक शेतकरी कुटुंबामधून एक गृहिणी म्हणून आहे आणि मी सध्या व्यवसायही करते. तर आमच्याकडे ही सोनालिकाचा रोटावेटर आहे आणि तो आम्ही स्वतः आमच्या शेतामध्ये मशागतीसाठी वापरतो. जेव्हा आम्ही मशागतीसाठी वापरला पहिल्यांदा, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा रोटावेटर आहे तो जड तर आहे आणि अत्यंत मजबूत वगैरे टिकाऊ आहे. तर आमचं जे काम होतं, म्हणजे सासू सासरे आहेत ते शेतात काम करतात, म्हणजे त्यांचं जे काम आहे ते एक सुरळीतरित्या कमी झालं आणि असंच की कमी वेळात जास्त काम व्हायला लागलं आणि जे आम्हाला भांडवल लागत होतं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला फायदा होत गेला आणि आम्ही आमच्या कुटुंबासाठी जास्त वेळ देत गेलो. कारण माझे सासू सासरे कमीत कमी जास्त वेळ हे शेतातच राहायचे, तर त्यामुळे जरा थोडा वेळ ते आमच्यासाठीही देतात, आमच्या मुलांसाठी सुद्धा देतात. आणि तसं बघितलं तर रोटावेटरसाठी जास्त इंधनही वाया लागत नाही, त्यामुळे कमी खर्चात शेतकरी ह्याचा वापर करू शकतो. आणि मला असं माझं एक असं वैयक्तिक मत आहे की शेतकऱ्यासाठी कोणीच नसतं, पण शेतकरी हा पूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. तर जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही शेतकऱ्याला सहकार्य करू. प्प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही एक लोन सुद्धा केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी सुविधा केलेली आहे. तर मग असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा लाभ घेतला पाहिजे. आम्ही त्यात कमी दरात त्यांना असं विकण्याचा प्रयत्न करतो. आता ही जी अवजार आहेत याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे शेतकऱ्यांनी? आता सोनालिका रोटावेटरमध्ये 3, 3.5, 4, 5, 6, 7 असे फुटींचे प्रकार आहेत. तर शेतकऱ्याचा जो ट्रॅक्टर आहे, जो HP ट्रॅक्टर आहे, तो त्यानुसार तो खरेदी करू शकतो आणि त्याचा त्याच्या शेतामध्ये तो मशागतीसाठी वापर करू शकतो. मशागत म्हणजे जे जमिनीमध्ये ठेकळे असतात मातीचे, तर ते रोटावेटरने पूर्ण त्याची भुसळ होते त्याची जमीन व शेतीत उत्पन्नही जास्त होतं त्यानुसार. त्यामुळे रोटावेटरचा असा एक फायदा होतो की त्यांनी घेतल्याने ते सगळं पूर्ण होतं. शेतकऱ्यांसाठी एक नवीन तंत्रज्ञान भेटतं याच्यामुळे. तर पहिल्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांना किती त्रास होता आणि आता तेच गोष्टी कशा सोप्या झालेल्या आहेत? आता रोटावेटरचा आपण वापर केला तर आधी कसं माणसाला स्वतः तिथे करावं लागायचं, मग हेच जे रोटावेटर आलं इथे तर ते शेतकऱ्यांनी खरेदी केलं, त्यांनी त्याची मशागत करून त्यांनी शेतीमध्ये वापर केला. तर त्यांच्याही असं लक्षात येत असेल ज्यांनी खरेदी केलं आहे रोटावेटर शेतकऱ्यांनी, की आपली जी म्हणजे जी त्यांची शारीरिक कष्ट होते आधी ते आता कमी झालेले आहेत. कारण नुसतं हे ट्रॅक्टरला आपण जॉईन करतो रोटावेटर आणि ते पुढे नेतो, त्यामुळे त्या शारीरिक कष्टाचा त्यांचा थोडा कमी त्रास झालेला आहे असं मला वाटतं. कारण शेतकरी हा शेतात राबायचं म्हणलं की खूप त्याला कष्ट असतात, मग हे थोडंफार कमी करतो त्याचे कष्ट. आपली पारंपरिक पद्धतीने शेती कशी करत होता आणि आता कशी करत होता? मी जिल्हा नगर तालुका कर्जत येथे माझं एक छोटंसं गाव आहे भांबुरा, तेथे आमची 2 ते 2.5 एकर जमीन आहे. तेथे आमचंही सोनालिका रोटावेटर आहेत आणि आमचे सासू सासरे तिथेच असतात शेतीसाठी. तर मग आम्ही तिथे सध्या ऊस लावला होता, तो आता ऊस विकला गेला आहे. तर आम्ही आता तिथे मका लावण्याच्या विचारात आहोत. तर मग तसं आम्ही सुद्धा आहोत शेतकरी, त्यामुळे मला माहिती आहे या सगळं रोटावेटर संबंधात वगैरे, त्यामुळे मग मी या व्यवसायात आहे. महिलांसाठी काय संदेश देऊ शकता तुम्ही? महिला या सहजा जास्त करून कामात म्हणजे शेतीत जात नाहीत, ते सगळं पुरुषांसाठीच असतं, पण तरी सुद्धा महिलांसाठी भरपूर काम आहे आणि महिला सुद्धा रोटावेटरचा वापर करू शकतात. तर त्यामुळे महिलांना प्रथमतः ट्रॅक्टर शिकावा लागेल आणि ते काय महिला करणार नाहीत कारण गावाकडच्या असल्यामुळे. तर मग तसंच मग त्यांचे जे मालक आहेत ते त्यांच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकतात, काय असेल ते त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण करू शकतात. महिला बऱ्याच क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत, काही रिक्षा चालवतात, वाहनं चालवतात. तर ह्याही क्षेत्रामध्ये वाटतं का तुम्हाला की महिलांनी काम करावं असं? मला असं वाटतं की करावं, कारण जर पुरुष नसेल तर महिलांना खूप अडचण होते आणि शेतकऱ्यांचं तसंच आहे. कारण आता सध्या शेतकरी आत्महत्या वगैरे करतात, मग त्यानंतर महिलेने काय करायचं? त्यासाठी महिलेने स्वतः त्या शेतीत उतरून स्वतः सगळी कामं केली पाहिजे. त्यानुसार म्हणजे त्यांना त्याची माहिती होईल आणि पुढे चालवायचं म्हणलं तर एक त्यांना एक्सपिरियन्स मिळेल, अनुभव मिळेल. ग्रामीण भागामध्ये काही शेतकरी व्यसनाधीन असतात, कारण त्यांच्या काही अडचणीमुळे ते झालेले असतात. तर महिलांनी आपल्या हातामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केलं तर त्यांचा जे संसार आहे तो नेटाने होईल. तर ह्याविषयी काय सल्ला देऊ शकता महिलांना? आता एक व्यसनी प्रकार म्हणला तो हा प्रत्येक पुरुषामध्ये काही ना काही असतो, मग तो काही ती स्त्री किंवा ती पत्नी मिटवू शकत नाही. मग त्यासाठी हा एकच उपाय, जेवढं आपलं मालक कष्ट करतात त्याच्या दुप्पट आपण सुद्धा कष्ट केले पाहिजेत. म्हणजे जे कुठं कमी पडतात तर ती कमी आपण
पुढे नेली पाहिजे असं माझं मत आहे व्यक्ती. मग तसे ते महिलांनी केलं पाहिजे शेतीत सुद्धा, ज्यांची आहे शेती त्यांनी. मुलांना शिकवायचं असतं किंवा बऱ्याचशा गोष्टी लागतात तर त्याच्यासाठी मदत होईल भरपूर, कारण इंधन सुद्धा वाचतंय रोटामीटरमुळे, शारीरिक कष्ट कमी होतात आणि आपण वेळही देऊ शकतो मुलांना वगैरे. कारण साहजिकच आपला जर सगळा वेळ शेतात जात असेल तर मुलांना लक्षच देता येत नाही, त्यामुळे मला वाटतं हे सोयीस्कर जाईल प्रत्येक शेतकऱ्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.